नमस्कार मित्रांनो, कसे आहात? एकदम मजेत ना? तर मित्रांनो, आज आपण नेहमीप्रमाणे एका नवीन ठिकाणाला भेट देण्यासाठी आलो आहोत, जे ठिकाण खरं तर संपूर्ण महाराष्ट्राला माहिती असलेलं ठिकाण. हे ठिकाण म्हणजे श्री क्षेत्र भंडारा डोंगर. आणि मित्रांनो, याच भंडारा डोंगराला आज आपण जाणार आहोत, ज्या ठिकाणी खरं तर संतश्रेष्ठ जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी संपूर्ण महाराष्ट्राला एक असा अभंगाचा संपूर्ण संच दिला की ज्या अभंगावरती संपूर्ण महाराष्ट्राचं नाव हे जगभरात पोहोचलं. चला तर मित्रांनो, याच भंडारा डोंगरावरती आज आपण जाऊया आणि त्या ठिकाणी असलेल्या अजूनही ऐतिहासिक माहिती आपण त्या ठिकाणी पाहूया. चला. वळणाचे सगळे रस्ते आपण पार केल्यानंतर थोडंसं आपण वरत्या एका वळणावरती थांबलोय. आणि इथं थांबलं ना तुम्ही, इथून बघा तुम्हाला सगळ्या बाजूला, म्हणजे ज्या भंडारा डोंगरापासून तुम्हाला समोरच्या बाजूला जो दिसतोय तो गोरवाडे शोरचा डोंगर, आणि ह्या बाजूला जो दिसतोय तिकडे आहे भामचंद्र डोंगर. खरं तर या तिन्ही डोंगरावरती संत तुकाराम महाराजांचं वास्तव्य होते, पदपर्शाने पावन झालेली हे तिन्ही डोंगर आहे. आणि खालच्या बाजूला तुम्हाला दिसतं हे सुदुम्र गाव आणि सुदुम्र सुदवडी, ज्या ठिकाणी संत जगनाडे महाराज ज्यांनी संत तुकाराम महाराज यांच्या संपूर्ण अभंगाचे लेखणीचं काम केलं ते संत जगनाडे महाराजांचं मंदिर हे सुदुमरा गावामध्ये आहे. आता आपण थोडंसं अजून वरती जाऊया. नक्की भंडारा डोंगर किंवा भंडारा असं नाव का पडलं त्याबद्दल सुद्धा आपण थोडीशी माहिती घेऊया. चला. मित्रांनो, आता बघू शकता आपण या ठिकाणी गाडी लावलेली आहे, पुढे एक गेट आहे आणि आता आपण पोहोचलोय मंदिराच्या अगदी जवळ. आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी पार्किंग करायची आहे, नंतर आपल्याला इथूनच पुढे जायला हा रस्ता आहे. आणि चला आता आपण मंदिराच्या थेट मंदिराकडे जाऊया आणि तुम्हाला मंदिर दाखवतो. आपण मुख्य मंदिरापाशी पोहोचलोय. या ठिकाणी संत तुकाराम महाराजांचं मंदिर आहे. आपण त्या मंदिराचं दर्शन घेऊया. या महाराज कोणीतरी महा या ठिकाणी सप्त चाललेले बघू शकता. मंदिरामध्ये आपण मुख्य मंदिरामध्ये आहे, ज्या ठिकाणी संत तुकाराम महाराजांची सुबगाची मूर्ती पाहायला भेटते. तसेच त्याच्या बाजूला
विठ्ठल रुक्माईची सुद्धा मंदिर आपल्याला, विठ्ठल रुक्माईची मूर्ती सुद्धा या ठिकाणी पाहायला भेटते आणि बघू शकताय दत्त तसेच गणपती आणि महादेवाची पिंड सुद्धा आपल्याला ह्या एकाच मंदिरामध्ये दर्शनासाठी मिळते. मित्रांनो पाहू शकताय खूप सुंदर अशी संत तुकाराम महाराजांची ही मूर्ती आहे आणि खरंच याचं दर्शन घेतल्यानंतर डोळ्यामध्ये साचावं असं रूप नक्कीच या मूर्तीचं आहे. अजून आपण बाहेर जाऊया आणि बाहेर अजून काय ते सुद्धा पाहूया. चला आता आपण संत तुकाराम महाराजांच्या मुख्य मंदिरामध्ये दर्शन घेतल्यानंतर बाहेर आल्यानंतर आपल्याला समोरच या ठिकाणी नांदुरकीचं हे वृक्ष दिसतं, ज्या वृक्षाखाली खरं तर संत तुकाराम महाराजांनी संपूर्ण गाथा ह्या लिहिल्या किंवा या गाथांचा साक्षात्कार त्यांना या ठिकाणी या झाडाखाली झाला. म्हणजे संत तुकाराम महाराज हे देहूवरनं 5 किलोमीटर पायपेट करून या डोंगरावरती आल्यानंतर या झाडाखाली त्यावेळेस ते बसत असत, चिंतन करत असत आणि याच ठिकाणी त्यांना या ठिकाणी गाथांचा साक्षात्कार झाला आणि त्यांनी 4 लाखाहूनही अधिक गाथा त्यांनी या ठिकाणी लिहिल्या. तर मित्रांनो अशा पद्धतीचं हे झाड तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, जे झाड खरं तर हजारो लाखो वर्षापासून या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं आणि तेही आत्ताही सुस्थितीमध्ये पाहायला भेटतं. येणारे सर्व जे काही संप्रदाय, जो काही वारकरी संप्रदाय या झाडाला नतमस्तक झाल्याशिवाय कोणीही जात नाही. मित्रांनो आपण कायमस्वरूपी अनेक भक्त या भंडारा डोंगरावरती येत असतात, परंतु कधी प्रश्न असा पडला का की नक्की या डोंगराला भंडारा डोंगर असं का म्हटलं जातं? तर मित्रांनो याच्यामागं सुद्धा एक गोष्ट आहे, जी गोष्ट म्हणजे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस संत तुकाराम महाराजांना म्हणजे देहूमध्ये भेटायला आले, त्यावेळेस भेटायला आल्यानंतर ज्यावेळेस त्यांनी विचारलं की महाराज कुठे आहे, तर सर्व लोकांनी सांगितलं की महाराज इथं नसतात, ते डोंगरावरती असतात. तर डोंगरावरती असतात त्यावेळेस शिवाजी महाराज स्वतः या ठिकाणी या डोंगरावरती आले आणि डोंगरावरती आल्यानंतर खरं तर संत तुकाराम महाराजांचं त्यांनी दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर तुकाराम महाराजांनी त्यांना या ठिकाणावरनं 4 घास खाऊन जाण्याचा उद्देश दिला. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज बोलले की या ठिकाणी जर जेवणाची खूप छोट्या प्रमाणात जेवण आहे, जे की संत तुकाराम महाराज यांच्या बायकोने त्यांच्यासाठी आणलं होतं, तरी संत तुकाराम महाराजांनी त्यांना जेवण्यासाठी सांगितलं आणि शिवाजी महाराज आणि जे मावळे होते त्यांना त्यांनी पोटभर जेवण दिलं आणि त्या दिवसापासून तर आज तक आहेत. म्हणजे एवढ्या वर्षामध्ये भंडारा डोंगरावरती जेवणाच्या स्वरूपात हा भंडारा, म्हणजेच जेवणाला भंडारा असं म्हटलं जातं आणि तोच भंडारा 365 दिवस या भंडारा डोंगरावरती असतो. येणाऱ्या भाविकांना या ठिकाणी मोफत जेवणाची सोय या ठिकाणी केलेली असते आणि त्यामुळंच या डोंगराला भंडारा डोंगर असतो. पाहू शकता हे संत तुकाराम महाराजांचं हे भव्य दिव्य मंदिर या ठिकाणी उभं राहते. खरं तर तुकाराम महाराजांचं वारकरी संप्रदायामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रासाठी खूप मोठं योगदान आहे, कारण की संत तुकाराम महाराजांच्या गाथेवरती खरं तर हजारो कीर्तनकार हे रोज कीर्तन करत असतात आणि लाखोच्या रूपात ते देणगी स्वरूपात किंवा त्यांचं मानधन स्वीकारत असतात. परंतु मला सर्व वारकरी संप्रदाय असो किंवा कीर्तनकार असो, जे खरं तर या गाथेच्या जीवावरती असं म्हटलं तरी चालत, या जीवावरती लाखो रुपये कमवतात, ह्या लोकांनी मात्र थोडी फुल ना फुलाची पाकळी या मंदिरासाठी दिली पाहिजे, कारण की एवढं मोठं भव्य दिव्य मंदिर खरं तर या ठिकाणी होतं आहे, इथं अभिमानाची गोष्ट आहे. कारण की ज्या ठिकाणी आज अयोध्येमध्ये राम मंदिर होते त्याच धर्तीवरती हे मंदिरसुद्धा आहे असंच म्हणावं लागेल, कारण की राम मंदिरामध्ये राम मंदिराला जो दगड वापरला जातो तोच दगड या ठिकाणी सुद्धा वापरला जातो आणि राम मंदिराला जे कारागीर काम करतात तेच कारागीर या मंदिरासाठी सुद्धा काम करतात. म्हणजे
एक मोठ्या दर्जाचं मंदिर या ठिकाणी उभं राहत आहे, जे की आपल्या संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि आपल्या सर्व मराठी माणसासाठी तसेच सर्व संप्रदायासाठी खरंच एक अभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळं फुल ना फुलाची पाकळी नक्कीच आपण या मंदिरासाठी दिली पाहिजे, जेणेकरून एक अभिमानास्पद असं मंदिर या ठिकाणी भंडारा डोंगरावरती उभं राहील, ज्या ठिकाणी खरं तर देश विदेश आणि संपूर्ण जगातून हे मंदिर पाहण्यासाठी लोक येतील, त्यावेळी नक्कीच आपली छाती ही अभिमानाने फुलेल. महाराज ज्यावेळेस या डोंगरावरती येत असेल किंवा या डोंगरावरती आल्यानंतर ज्यावेळेस ते ध्यान करत असेल आणि दररोजच्या लागणाऱ्या ज्या गोष्टी आहे म्हणजे बाजार असो ह्या असो, त्यावेळेस सर्वात महत्त्वाची बाजारपेठ जी होती ती कुठली असं माहिती आहे का मित्रांनो? या ठिकाणी असलेल्या नवलाख उंबरगाव ही खरं तर त्यावेळेची मुख्य बाजारपेठ होती. त्यामुळं नवलाख्याचा डोंगर आणि नवलाख उंबर हे सर्वांसाठी महत्त्वाची बाजारपेठ असलेलं ठिकाण होतं. परंतु आज आपण पाहू शकतो अनेक बाजारपेठा निर्माण झाल्या, परंतु त्यावेळेची मुख्य बाजारपेठ जी होती जी नवलाख उंबरे हीच होते. तर मित्रांनो पाहू शकता ह्या ठिकाणी मंदिराचं काम किती मस्त स्वरूपात आणि मोठ्या स्वरूपात चाललेलं आहे, ह्या दगडी पण पाहू शकताय. म्हणजे या मंदिराला खरं तर आत्ता गरज आहे एक हातभार लावण्याची, जी आपण सर्वजण लावू शकतो आणि हे मंदिर खरं तर एक भव्य दिव्य मंदिर होऊ शकतं. तर मित्रांनो अशा पद्धतीचा हा सगळा परिसर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आणि खूप सुंदर असा परिसर आहे. खरं तर हा परिसर ज्यावेळेस फिरतो त्यावेळेस खरंच काहीतरी दिव्य शक्ती आपल्यामध्ये आली असंच वाटतं, कारण की एक अशा माणसाच्या पदस्पर्शाने पाहून झालेली ही भूमी आहे, ज्या भूमीमध्ये आज आपण उभं आहे खरंच एक अभिमान वाटतो. कारण की लाखोंच्या स्वरूपात अशा गाथा त्यांनी रचल्या ज्या प्रत्येक ओवीला काहीतरी अर्थ आहे आणि तो आजसुद्धा लागू पडतो. तर मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला, हा मंदिराचा परिसर आवडला असेल आणि हा व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आत्ता आपण या ठिकाणी हा सगळा परिसर पाहिल्यानंतर आता आपण जाणार आहोत या डोंगराच्या मध्यभागी, म्हणजे या डोंगराच्या अगदी मध्यभागी एक लेणी आहे आणि ती लेणी पाहण्यासाठी जाणार आहोत आपण. खूप प्राचीनकालीन अशी लेणी आहे आणि त्या लेणीचा सुद्धा आपण काही भाग पाहणार आहोत. मुख्य मंदिर आहे, या मंदिराच्या शेजारी बघा एक डीपी आहे, या ठिकाणावरूनच आपल्याला खाली त्या लेण्यांना जायला रोड मिळतो. आता पाऊस पण उघडला आहे, अंधारात आपण पटपटा चाललो आहे आणि हे असे लोक जे असतात ना, ही जी पाय पाय चालायला नको हे असे लोक बघा, चेहरा बघा दिसला का त्यांना. या हॉटेलच्या जवळनंच खाली जायला रोड आहे हा बघू शकताय आणि आता आपण इथनं खाली चाललो आहे. पावसाच्या दिवसामध्ये आलो ना तर खूप सिल्पी झालेलं आहे, त्यामुळे बूट सोडायचं चांगलं पाहिजे सॉल्व आलं आणि खाली सरकायची भीती, कारण खूप असा डायरेक्ट ढाळ आहे त्यामुळे खूप प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे जास्त पाऊस असला तर येणं जरा थोडंसं अवघडच आहे, कारण की मातेचा भाग आहे काही, त्यामुळे स्लिप होण्याची शक्यता जास्त आहे. इथे खाली एक रोड आहे आणि या रोडने आपल्याला परत उजव्या हाताला जायचं आहे. जर तुम्हाला हा डायरेक्ट टेप उतरायचं नसेल खाली तर तुम्हाला बघा या साईडला हा एक रस्ता आहे, या रस्त्यावरनं सुद्धा तुम्ही खाली येऊ शकताय. हा जो रस्ता आहे हा बघू शकताय, या क्रेनपासून सरळ खाली येतो आणि आपण आलो आहे इथनं या शॉर्टकटने. म्हणजे तुम्ही जर या रस्त्याने आले तर तुम्हाला डायरेक्ट असा उतार नाही मिळणार, तुम्ही डायरेक्ट ह्या रस्त्याने सरळ असं पुढं जाऊ शकता. आता सपाट जागा आहे सगळी. पोहोचलो आहे
त्या गुहेपाशी हे बघू शकताय. आता आपण जवळ आलोय, पाणी प्यायला. आता आपण या रस्त्याने आलो आहे आणि आल्यानंतर आपल्याला पहिल्यांदाच या ठिकाणी एक मंदिर आहे, त्या बघूया आपण आतमध्ये जाऊन. आता आपण दर्शन घेतलं या ठिकाणी असलेल्या विठ्ठलाचं आणि इथून आपण थोडंसं पुढे गेलो ना तर इकडे आपल्याला बौद्ध लेण्या पाहायला भेटतात. आता आपण त्यासुद्धा पाहूया बौद्ध लेण्या. त्या ठिकाणी स्तूप आहे आणि तेसुद्धा पाहिजे आपल्याला. आणि हे बघू शकताय रस्ता आता थोडासा ओलसर आहे, त्यामुळं थोडंसं पाण्याचा प्रभाव असल्यामुळं पाय सटकू शकतो, त्यामुळे थोडंसं चालताना जरा काळजीपूर्वक चाललं पाहिजे. हे बघा थोडा रस्ता असा बारीक आहे, हे बघू शकताय तुम्ही. आणि आता आपण जाऊया या लेण्यांकडं. आणि मित्रांनो, मंदिरापासून आपण पुढे आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक स्तूप दिसतो आहे. जो स्तूप आहे त्याला आता कागदाने झाकलेलं आहे पावसामुळे, कारण की पावसामुळे त्याला जास्त काही इजा होऊ नये. तरी आपण थोडासा वरती जाण्याचा प्रयत्न करू. खडकावरचे पाणी सातत्याने चालू आहे हे बघू शकताय, त्यामुळे काय आलं आहे पाय सरकते वर जाताना. तरी आपण बूट खालीच काढले आणि आता आपण आलो आहे वरती. आता आपण आलो स्तूपच्या जवळ. आता हा पूर्ण झाकलेला आहे, हा पूर्ण आपल्याला बघता येणार नाही आहे, कारण की पावसामुळे त्याला झाकून ठेवलेलं आहे. याला असं कोरून हा पूर्ण स्तूप तयार केलेला आहे. आता पाण्यामुळं पावसामुळं त्याचे काही नुकसान होऊ नये, त्यामुळं खरं तर याला झाकून ठेवला आहे. हे बघू शकताय खाली एवढं खोल आहे आणि थोडंसं वरती चढून आले आपल्याला स्तूप पाहायला भेटतो. आणि इकडं अजून एक गुहा आहे जी की मला वाटते बंद केलेली आहे, आपण तिकडे जाऊया आणि तिथलासुद्धा भाग बघू. तर वरतून आलोय आपण आणि थोडंसं बूट काढलं, त्यामुळं पायाला लई खडत वाजते. आता आपण इथे वरच्या रूमला जाऊ. चढायला तसंच आहे, पाणी बघा असं पाणी आहे ना, खडकावरनं खाली येते पावसाचं पाणी, त्यामुळं खूप घसरडं आले, त्यामुळं वर चढताना जरा सांभाळून चढायला लागणार आहे, कारण काच सगळे या ठिकाणी बांधलेलं आहे. आपण खोलून हा दरवाजा पाणी येते. दरवाजा खोलल्यानंतर आतमध्ये आल्यानंतर आपल्याला या पद्धतीची कोरीव गुहा दिसते, जी कातळामध्ये कोरलेली आहे. आणि हे बघू शकताय गौतम बुद्धांची मूर्ती आहे या ठिकाणी लावलेली, तर तुम्ही बघू शकता, कारण की ही बौद्ध लेणी आहे आणि बौद्ध लेणी असल्यामुळं तुम्ही बघू शकताय ही जी लाखो वर्षापूर्वी कोरलेली ही लेणी आपण पाहू शकतो. आणि इथं मूर्तीसुद्धा आपण पाहू शकतो आहे. आणि अशा पद्धतीची लेणी ही भंडारा डोंगराच्या फोटोमध्ये आपल्याला असलेली पाहायला भेट. मित्रांनो पाहिलेली आहे ही लेणीसुद्धा, आणि जसा दरवाजा जसा आपण या ठिकाणी लावून ठेवलेला आहे. आणि असं म्हटलं होतं की मावळ तालुक्यामध्ये सर्वात जास्त लेणी आहे, कारण की मावळ तालुका हा अशा ठिकाणी एक वसलेला तालुका आहे ज्या ठिकाणी खरं तर खाली समुद्रकिनारा ज्या ठिकाणावरून खरं तर व्यापार व्हायचा, अनेक बौद्ध भिक्षुक ह्याच रस्त्याचा वापर करत अनेक जागी खरं तर धर्मप्रचार करत असायचे, त्यामुळे त्यांना जागोजागी विश्रांतीसाठी अशा गुहाची डोंगराची गरज पडायची. आणि उंच भाग असल्यामुळं ज्यावेळेस एखादी प्रचारासाठी बाहेर पडत असत त्यावेळेस खरं तर या उंच भागावरती चढल्यानंतर खरं तर थकलेली लोकं असायची आणि थकल्यामुळे त्यांना खरं तर विश्रांतीची जास्त गरज होती. त्यामुळं मावळ तालुक्यामध्ये अनेक कारला भाज तसंच तुम्हाला सांगतो बेडसे
अशा अनेक लेण्या ज्या मावळामध्ये आहे, ज्या की काही पूर्ण आल्यात तर काही अपुऱ्या अवस्थेमध्ये आहे. म्हणजे मावळातल्या प्रत्येक डोंगरामध्ये आपण जर विचार केला तर अशा पद्धतीने लेण्या तुम्हाला पाहायला भेटेल. म्हणजे नवलाख्याचा डोंगर असू, तुम्हाला सांगतो भामचंद्राचा डोंगर असू, भंडारा डोंगर असू किंवा कारला भाजे, त्याच पद्धतीने बेडसे किंवा आपण फिरंगाई देवीचं मंदिर असू दे, ह्या अनेक जागी तुम्हाला अशाच पद्धतीच्या अपुऱ्या अवस्थेतील काही लेण्या पाहायला भेटतात, तर काही पूर्ण अवस्थेतील कारलं भाजं या ठिकाणच्या लेण्या आपल्याला पाहायला भेटतात. परंतु मित्रांनो, या ठिकाणी जर लेण्यांची अवस्था बघितली किंवा आत्ताची परिस्थिती बघितली तर ही खूप बिकट आहे, कारण की कुणाचं जास्त लक्ष नाही आहे. त्यामुळं या ठिकाणच्या अशा अनवाटात पडलेल्या लेण्या ह्या खूपच मावळामध्ये सापडतात. तर मित्रांनो, आज आपण पाहिलेली ही लेणीसुद्धा आणि खाली लेणी असलेली तीसुद्धा पाहिलेली. तर मित्रांनो, कधीसुद्धा जर तुम्हाला या ठिकाणी यायचं असेल तर नक्कीच तुम्ही भंडारा डोंगराचं संत तुकाराम महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर एक कड वाटेची लेणी म्हणलं तरी चालेल, ती लेणी पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी येऊ शकताय. मित्रांनो, इथं बघू शकताय तुम्हाला अशा टाक्या दिसतात, हे खूप खूप मोठ्या अशा टाक्या आहे ज्या आपण आतमध्ये जाऊन बघू शकतोय. आणि इथं आता पाणी साचलेलं पण बघू शकतोय, जे पाणी वर्षभर या ठिकाणी असलेल्या लोकांना पुरतं आहे. आणि ह्याच्यावरती झाकण टाकलं आहे जेणेकरून ह्याच्यामध्ये कचरा झाला नाही पाहिजे. आता आपण वरती जाऊया आणि तिथला बघा, आणि इथंसुद्धा बघा, इथं बसता येईन एवढी मोठी कपार ठेवलेली आहे. त्यामध्ये आपण जाऊन बघू किती मोठं. मित्रांनो, या छोट्याशा गुहेमध्ये जेव्हा आपण बसतो, बसल्यानंतर आपल्याला त्यावेळेचा काळ आठवतो ज्यावेळेस संत तुकाराम महाराज या डोंगरावरती निशांतता असेल त्यावेळेस कसे बसत असेल. आणि या ठिकाणी बसल्यानंतर मी थोड्या वेळ बसल्यानंतर मलासुद्धा अशी निनाद अशी शांतता या ठिकाणी वाटली. म्हणजे तुम्ही या भंडारा डोंगराच्या या पवित्र जाग्यावरती आल्यानंतर तुम्हाला नक्कीच शांतता लाभेल असं हे ठिकाण आहे. आणि मित्रांनो, नक्कीच या डोंगराला येऊन भेट द्या आणि खूप सुंदर असं या ठिकाणचा सगळा परिसर या डोंगरावरून दिसणारा मावळचा सगळा भाग तुम्ही या डोंगरावरनं पाहू शकता आणि मनसोक्तपैकी आनंद घेऊ शकता या डोंगरावरती येऊन. मित्रांनो, खरं सांगू का, ह्या भंडारा डोंगरावरती आलो ना, येताना जी माझी म्हणतो ना ऊर्जा ती वेगळी होती. आणि भंडारा डोंगरावरती आल्यानंतर मला असं वाटतंय की माझ्या शरीरामध्ये एक अनोखी ऊर्जा आलेली. मी असं का म्हणतो माहिती आहे का, कारण की हा इथला जो माहोल आहे, हा जो या डोंगरावरचं जे वातावरण आहे, याच्या आजूबाजूची तुम्ही जर डोंगर रांगा पाहिल्या आणि खाली जाऊ तुमचं लक्ष जातं ना, तेव्हा तुम्हाला खाली आहे ना फक्त हिरवीगार असं पसरलेलं रान दिसतं. आणि त्याच्यामध्ये छोटी छोटी घरं आणि आधुनिक काळातल्या बिल्डिंगसुद्धा दिसतात. जरी आधुनिक काळामध्ये आपण असलो, आजूबाजूला आपल्या अनेक घरं असली, परंतु ह्या डोंगरावरती आलो ना, जरी खाली आपल्याला औद्योगिक क्षेत्र दिसत असेल, औद्योगिक कंपन्या दिसत असेल, परंतु इथं आलं ना सगळं विसरतं. खालचा नजारा जरी वेगळा असेल ना, त्या डोंगरावरचा अनुभव मात्र हा आयुष्यभर लक्षात राहणार आहे. तर मित्रांनो, नक्कीच जर कधी तुम्हाला संधी भेटली, वेळ भेटला, आणि तर ह्या डोंगराला नक्की भेट द्या. खूप सुंदर डोंगर आहे. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला खरंच आवडला असेल तर नक्कीच ह्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या दत्ता महाराजकर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकला पाहत असेल तर नक्कीच फेसबुकच्या आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका. आणि नवनवीन व्हिडिओचे अपडेट पाहिजे असेल तर नक्कीच आपल्या इंस्टाग्रामच्या अकाउंटलासुद्धा तुम्ही फॉलो करायला विसरू नका. तर मित्रांनो, भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, नमस्कार.